ठीक आहे ना. तिथं आता तुला माहिती आहे मी बसले समोर मी बघत पण होती तुझ्याकडे पण मोबाईलकडे मी दुर्लक्ष कसं करत होते बरोबर आहे. तू डोळ्यात पाण्यावर करता येते म्हणून टायमिंग नाही केली पण मला तसं बाकीच्या माणसांना सांगता येत नाही ना की बाबा आपल्या ह्याच्या त्याला मारू नका. कारण त्यांच्या समक्ष 6 महिन्यामध्ये मी 21 दलितांना फोडले ना दलित ह्याच्यामध्ये ज्यांनी दुकान फोडलं मुस्लिमांना फोडले 307 दाखल झाला जे फराळ त्यांना लोक पकडतो म्हणजे सगळ्यांना एवढा स्ट्रॉंग मेसेज गेला की मॅडम कुणाला सोडत नाही. आणि जर काल मी जर म्हटलं असतं की नाही पर्व सोडा तर माझ्या क्रेडिबिलिटीवर प्रश्न झाले असते की मॅडम मराठा आहे म्हणून मॅडम दुपारसुद्धा एवढे धुकाळे तरी आपण काय मॅडम निकाल बैठकीत मी तुम्ही बोलले नव्हतो दादा आम्ही काय सांगणार आता कसं सांगणार उलटा चुकीचा संदेश जातो सगळीकडे म्हणून काही बोलत नाही. कारण उद्या जर दलित पेटले तर ते दुसरं काही नाही करणार ते मला ऑब्जेक्शन घेतील त्याला बोलून सांगितलं कशी क्रिया द्यायची त्या येडाला तर काहीच माहिती कुरेला ते गाडवासारखं पळत चालले तिकडे तिकडे सोलापूरला जाऊन बसला होता. त्याला 3 दिवस दिले तुम्ही जेव्हा माझा खूपच आरोप लागला तेव्हा म्हणणार आहे गाडवा तुला उद्या हजर कर म्हणते तुम्ही मेल करून देते एका दिवसाच्या आत तुम्ही बाहेर पडता तुम्ही कशाला म्हणता ऍटो सुद्धा झाली तुमच्या ही गोष्ट तिकडे कसं त्यांच्याकडून नाही पसरली पण माझ्या टोल ते पोट भरेल जावळे या लोकांना माहिती होता की मॅडम बाबा मराठाचे मराठी सांगले. पण एसपीला सुद्धा म्हणले एसपीने म्हटलं की मला तुम्ही नॅचरल तुमचा डिसअडवांटेज आहात तुम्ही मराठा तुम्ही म्हणा तू काय करू शकतेस आता डिवाईस मला सर्व सर्व माहिती आहे ॲडमिशन खोटी आहे तर मी काय करू शकतो. ठीक आहे 395 क्रॉस दाखवून झाला तर हंगामी होतात म्हणून मी 370 त्याची भाषा लिहून घेतली त्याच्याकडनं की असं करायचं एवढं असताना तुला तुला किती मारलं आहे 300 फटकी पाठीवर मारले तुला माहिती आहे का दिलं त्यांना कसं मारतो आम्ही पाय बांधून हात बांधून मारतो यार सगळ्या ॲट्रॉसिटीचा राग आम्ही त्यांच्यावर काढला आत्तापर्यंत. आणि तुला ह्याच्या ह्या सोडले काल घर जाऊन झोपलं म्हणलं जाऊन बाहेर आलं साडेपाच वाजता टाइम बघून त्याच्या पुढे किती वाजता झोप लागेल मला माझी मला माहिती एकदा नाहीच मारणार हे मी सांगते तुला अजूनही रात्रीच्या गुन्ह्यामध्ये आत्ता जास्त गुन्हा दाखल न करता अजून नाही केला गुन्हा त्यांना मी दाखवून दिसतो की आपल्याकडे बस पोळीचे आणि पुन्हा अजून 151 करायचं का म्हणलं मी काय म्हणतो माहिती का घरातून आणले कसं करायचं म्हणजे मीच तिथं ऑब्जेक्शन घेतले 122 बी केलं नाही 151 बी केलं नाही पण आम्हाला म्हणले की मग ते म्हणले मग 122 राहू दे आणि पुन्हा अजून 151 करायचं का म्हणलं मी काय म्हणतो माहिती का घरातून आणले कसं करायचं म्हणजे मीच तिथं ऑब्जेक्शन घेतले 122 बी केलं नाही 151 बी केलं नाही पण आम्हाला दाखवता येत नाही कळलं ना ते उद्या आम्हाला बोलता येत ना आम्ही थोडी जरी लाईट ऍक्शन घेतली तर आमचे 3 दिवस आता मोबाईल तुमचे आम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तुम्ही जातीचे मोबाईल वर रेकॉर्डिंग आरक्षण गेलं उघडत गुन्हे दाखल झाले आमच्या शिक्षणामध्ये आम्हाला माहिती ना युपीएससी एमपीएससी माझ्या रिझल्टच्या आधी मला घरी लेटर येतं की तुमच्यावर काही बाबी गुन्हा दाखल आहे का ते क्लॅरिटी आम्ही व्यक्ती नाही आहे का आरक्षण असते 125 रँक माझ्या ऑल इंडियामध्ये मी आयएएस आम्हाला कुठंच क्रिमिनल कुठंच हे नव्हता कुठलाच कुंभी लागला नाही आमच्या समोर आज आम्ही ओपन कॅटेगरीत नाव घेतले आणि 460 रँक वाला आयएएस होतो काय
मॅडम तरी बी म्हणजे तुमच्या नावात आम्ही संबंध बी केला नव्हता ह्याच्यात बी राजकारणाला पावली आता सगळीकडेच पेटणार.